विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मुसळधार पावसात एस टी बस पुलावरून थेट पाण्यात कोसळली उमरखेड तालुक्यातील दहेगाव नाल्यावर घडली घटना पुसद उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बस चालकासह काही का प्रवासी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे ही।, ही घटना दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार एकवीस मंगळवार रोजी सकाळी घडली ही बस नागपूरहून नांदेडकडे जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही, अंतरा ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे स्थानिक लोकांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे मागील दोन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहात अशातच मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एम एच चौदा बी टी पन्नास अठरा या क्रमांकाची बस उमरखेड इथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती नदीवरून पाणी वाहत असताना एस टी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या पुलावरून पाणी वाहत असतानाही चालकाने त्या पाण्यातून बस नेण्याचा प्रयत्न केल्याने पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली या अपद्याताचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत या व्हिडिओत एस टी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत या बसमध्ये चालक वाहकासह तीन प्रवाशी होते बसमधील काही प्रवाशी बसच्या टपावर अडकलेले असून मदतीसाठी हाक देत आहेत तर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून चालकासह काही प्रवाशी बेपत्त्या असल्याची माहिती मिळाली आहे परंतु वृत्त लिहिपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक पोहोचून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे मात्र अद्याप एस टी चालक आणि वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाही गेल्या दोन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे नद्या ओसंडून वाहत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असताना दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचवण्यात अडचण येत आहेत

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा